दिवाळीत चायनीज वस्तू वापरू नका असं म्हटलं जातं. मग दिवाळीत वापरायचं काय? या प्रश्नाचं उत्तर दिलंय कोल्हापूरच्या एका उद्योजिकेनं. पाहूया तिनं काय केलंय. दीपावलीसाठी सज्ज झालेल्या या भारतीय बनावटीच्या दिव्यांच्या माळा. दिवाळीत चायनीजचे लाईट्स वापरू नका असं सांगणारे बरेच जण, पण त्याला पर्याय म्हणून काय वापरायचं त्याचीच लगबग कोल्हापुरात सुरू आहे. कोल्हापुरातल्या 63 वर्षांच्या उद्योजिका कुमुदनी डफळे यांचा गेल्या 35 वर्षांपासून लाइटिंग तयार करण्याचा व्यवसाय आहे. बाजारात उपलब्ध होणारे चायनीज लाइटिंगच्या तोडीस तोड आणि टिकायला त्याही पेक्षा मजबूत असणाऱ्या LED लाइटिंगच्या माळा तयार करण्याचा त्यांचा उद्योग आहे. देशांतर्गत बाजारपेठेबरोबरच विदेशातही डफळे यांच्या लाइटिंगला मागणी आहे. ह्या वर्षी आमच्या बिहारला सुद्धा माळा गेलेल्या आहेत. दरवर्षी फॉरेनला जातातच, म्हणजे प्रत्यक्ष लोकांनी यंदा घेऊन गेलेत. ह्याच्या आधी आमच्या थ्रू गोवा जात होत्या. आमचा गोव्यात जास्त बिझनेस आहे. मेन सुरुवात केली ती आम्ही गोव्याच्या बिझनेसमध्येच जास्त सुरुवात केली. तेथं आम्हाला चांगलं यश पण आलेलं आहे. सुरुवातीला लाइटिंगच्या माळा या बल्बच्या तयार होत होत्या, पण आता LED बल्बचा वापर करून टिकाऊ आणि आकर्षक माळा तयार केल्या जातात. डफळे यांनी तयार केलेल्या या लाइटिंगच्या माळा कोल्हापुरी लाइटिंग नावानं ओळखल्या जातात. मल्टी कलर, सिंगल कलर, ट्रिपल कलरमध्ये या लाइटिंगच्या माळा सध्या डफळे यांच्याकडे उपलब्ध आहेत. दिवाळीमध्ये डफळे यांच्या लाइटिंगला मोठी मागणी आहे. समाजशास्त्रात MA केलेल्या कुमुदनी डफळे यांनी चायनीज लाइटिंगला कोल्हापुरी लाइटिंगचा पर्याय उपलब्ध करून दिलाय आणि त्याला चांगला प्रतिसाद मिळतोय. त्यांच्या सुनाही या कामात त्यांची मदत करतात. किंवा नवीन महिलांना हे शिकवायचं काम माझ्याकडे असतं. त्याच्यानंतर ह्याच्यात पॅकिंग असतं शेवटी. ते पॅकिंगला मी मिस्टरांना वगैरे मदत करते. त्याच्यानंतर ते मटेरियल पार्सल देणे वगैरे, त्याच्यात मी माझी मदत असते. कुमुदनी डफळे यांनी सुरू केलेल्या या व्यवसायामुळे कोल्हापूर शहरातल्या जवाहरनगर, सुभाषनगर, गंजीमाळ, फुलेवाडी अशा परिसरातल्या अनेक महिलांच्या हाताला रोजगार उपलब्ध झालाय. मी गेले 7 वर्ष झालं करते हे काम. म्हणजे ते आणून देतात घरी. न्यायचं आणायचं काम त्यांचंच असतं. फक्त वेणी घालणे, दिवसात तरी 4 वेण्या होतात. तरी छोटीशी मदत म्हणून तरी 60 रुपये आम्ही दिवसा कमवतो. डफळे यांनी तयार केलेल्या लाईट माळा रोज हजारोंच्या संख्येनं पार्सलद्वारे ठिकठिकाणी रवाना होत आहेत. चायनीज माळा घेऊन चीनला फायदा करून देण्यापेक्षा मराठमोळ्या उद्योजिकेनं तयार केलेल्या या माळा घेतल्या तर दिवाळी आणखी प्रकाशमान होईल. प्रताप नाईकसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, कोल्हापूर. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.